आणि बुलेटिनच्या सुरुवातीला सत्ता बातमी आहे ती म्हणजे रविवारी राज्यात घडलेल्या राजकीय भूकंपानंतर राज्यात अनेक भाजप आणि शिवसेनेचे नेते नाराज असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये अजित पवारांसोबत कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानं भाजपचे आमदार समरजित घाटगे नाराज झालेत. दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी त्यांची समजूत काढल्याचं सांगण्यात येत असून कागलमध्ये आज समरजित घाटगे आपलं शक्ती प्रदर्शन करणार आहेत. ते कार्यकर्त्यांशी संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. तर कागलच्या राजकारणातील दोन कट्टर विरोधक म्हणून हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्याकडे पाहिलं जातं. अलीकडच्याच काळात मुश्रीफ घाटगेवाद इतका विकोपाला गेला की अगदी वैयक्तिक पातळीवर टीका होऊ लागल्या. एकमेकांविरोधात कागलमध्ये मोर्चे निघू लागले. तर आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत आहेत. थेट ज्ञानेश्वरकडे जाणार आहोत. ज्ञानेश्वर, कागलमध्ये घाटगे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत, त्यांच्या भूमिकेकडे सगळ्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय, काय तिथं परिस्थिती आहे? मनाली खरंच आहे, कारण कागलचं राजकारण जे आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या काही वर्षापासून मुश्रीफ आणि घाटगे यांच्यातला संघर्ष पाहायला मिळतोय. आणि असं असताना हसन मुश्रीफ हे सत्तेत समाविष्ट झाल्याने समरजित घाटगे यांची चांगलीच गोची आहे ती निर्माण झालेली आहे, आणि त्यामुळे ते स्पष्टपणे नाराज आहेत. ते भाजपवरते आपल्याला पाहायला मिळतात, आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा आज या संदर्भातला आहे तो मेळावा होते. आणि या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात जिल्हाभरातून कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. खरं तर हे सगळे भाजपचे कार्यकर्ते आहेत, आणि समरजित राजे आज नेमकी पक्षासोबत राहणार की पक्ष सोडणार या संदर्भातली आहे ती भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेला समर्थन द्यायला सगळी त्यांची जी कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला दिसून येते. खरं तर आपल्याला न्यूज 18 लोकमत मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांनी समरजित राजे यांची समजूत काढण्यामध्ये त्यांना यश आल्याचं पाहायला मिळते, आणि त्यामुळे समरजित राजे भाजपसोबतच राहण्याची दाट शक्यता आहे ती व्यक्त केली जाते. मात्र त्यांचा संघर्ष आहे तो हसन मुश्रीफ यांच्यासोबत कायम राहणार का, हा सुद्धा या निमित्तानं प्रश्न आहे. कारण हसन मुश्रीफ यांच्यावरती भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत ते समरजित घाटगे यांनी केले होते, आणि त्यातूनच आहे ते हसन मुश्रीफ यांची ईडीची चौकशी झाली होती. क्रीड सोम्यानंतर समरजित राजे घाटगे यांनीच आहे ते हसन मुश्रीफ यांना घेरण्याचा प्रयत्न केला होता, आणि त्यामुळे मुश्रीफांच्या सोबत जुळवून घेणं आहे ते समरजित घाटगे यांना अवघड जाणार आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती घाटगे गटाची नेमकी काय भूमिका असणार आहे ते कार्यकर्ते सुद्धा या व्यासपीठावरून मांडणार आहेत. शिवाय समरजित राजे सुद्धा या व्यासपीठावरून आपली भूमिका मांडणार आहेत. या ठिकाणी पाहायला गेलं तर पाठीमागं कोणत्याही पक्षाचं बॅनर आहे ते लावलं गेलेलं नाही, आणि त्यामुळे समरजित राजेंची भूमिका अद्याप ही संभ्रमावस्थेमध्ये आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा हा संभ्रम आज समरजित घाटगे दूर करणार आहेत, आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचं सुद्धा या सगळ्या मेळाव्याकडे आता लक्ष आहे ते लागून राहिलेलं आहे. काही वेळातच समरजित घाटगे या मेळाव्याच्या ठिकाणी दाखल होणार आहेत, आणि त्यांची भूमिका आहे ती स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे समरजित राजे आता भाजपसोबत राहणार की भाजपला रामराम करणार हेच या मेळाव्याच्या निमित्तानं स्पष्ट होणार आहे. त्याकडेच आता संपूर्ण राज्याचं आणि कागलचं लक्ष लागून राहिलेलं आहे. मनाली, अगदी बरोबर आहे, आणि त्यामुळे तिथल्या घडामोडी ज्या आहेत त्या तुमच्याकडनं जाणून घेत राहू. ज्ञानेश्वर तुर्तास, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. तर राष्ट्रवादीतून बंड करत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, आणि त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडलेत. अशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर देखील सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाच्या पक्ष कार्यालयासमोर शरद पवारांच्या समर्थनार्थ बॅनर्स लावण्यात आले. गडी एकटा निघाला 83 वर्षांचा योद्धा असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आलाय. तर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. राष्ट्रवादी पक्षामध्ये उभी फूट पडलेली आहे, त्याच्यातच मंत्रालयासमोर अजित पवार गटाचं कार्यालय सुद्धा आहे. याच कार्यालयाच्या समोर शरद पवार गटाकडनं बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. गडी एकटा निघाला 83 वर्षाचा योद्धा अशा प्रकारचं या कार्यालयाच्या समोरच हे बॅनर लावण्यात आलेलं आहे. एकीकडे अजित पवार यांच्या अभिनंदनाचे बॅनर लागलेले आहेत, तर दुसरीकडे शरद पवार गटाकडनं सुद्धा अशा पद्धतीचा बॅनर जो आहे हा थेट अजित पवार गटाचं जे कार्यालय आहे मंत्रालयाच्या समोर, अवघ्या 2-3 दिवसापूर्वी हे कार्यालय सुरू झालेलं आहे, आणि याच कार्यालयाच्या समोर अशा पद्धतीनं पोस्टर वॉर जे आहे हे आपल्याला राष्ट्रवादीमध्ये पाहायला मिळतं आहे. काल राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्याचं चित्र संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं, आणि त्यानंतर अजित पवार गटाचं जे मंत्रालयाच्या समोर कार्यालय आहे या कार्यालयाच्या समोरच शरद पवार गटाकडनं अशा पद्धतीची बॅनरबाजी जी आहे ती केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर आपण पाहिला मुंबईमध्ये हे बॅनर आहे, तर दिल्लीमध्ये सुद्धा राष्ट्रवादीची बॅनरबाजी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर बॅनर लावण्यात आलेला आहे, तर महानगरपालिकेनं ते बॅनर हटवलेलं आहे.
हे बॅनर आपण पाहतोय, हे दिल्लीतील राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर लावण्यात आलेलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोरचं हे बॅनर महानगरपालिकेनं हटवलेलं आहे. गद्दार असा उल्लेख, हॅशटॅग गद्दार असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं हे बॅनर लावण्यात आलेलं होतं. तर धाराशिवमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अभिनंदनाचे बॅनर झळकलेत. तेरगाव या अजित पवारांच्या सासरवाडीत बॅनर झळकल्याचं पाहायला मिळालंय. धाराशिव जिल्ह्यावर अजित पवारांचं पहिल्यापासूनच वर्चस्व राहिलंय. अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते अजित पवार मागे उभे राहतील असा अंदाज बांधण्यात आला होता. मात्र आतापर्यंत जिल्ह्यात कोणत्याही राष्ट्रवादीच्या नेत्यानं उघडपणे भूमिका जाहीर केलेली नाही. त्यातच आता शहरात अजित पवार यांचे अभिनंदनाचे बॅनर झळकलेले आहेत. अजित पवार यांच्यासह शरद पवार यांचाही फोटो बॅनरवर लावण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची त्यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी भेट घेतली आहे. अजित पवारांनी योग्य निर्णय घेतला असल्याचं आठवलेंनी सांगितलंय. 2019 राष्ट्रवादी भाजपसोबत आली असती तर राज्याचा विकास वेगानं झाला असता असं मत त्यांनी व्यक्त केलंय. आणि यानंतर थेट जाणार आहोत आमदार नितेश राणे यांची पत्रकार परिषद सुरू आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या काही दिवसापासून घडामोडी सुरू आहेत, पण ह्या सगळ्यामध्ये जसं अजितदादांनी घेतलेली भूमिका आणि या सगळ्या घडामोडीनंतर एक महत्त्वाचा प्रस्ताव जे काही कानावर आमचा आलेला आहे, उबाटाकडून आणि सुळे गटाकडून एक महत्त्वाचा प्रस्ताव राष्ट्रीय काँग्रेसकडे जो गेला आहे त्यावर चर्चा करणं मला असं वाटतं फार महत्त्वाचं आहे. उबाटा आणि सुळे गट यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन व्हावं. तर या पत्रकार परिषदेचे अपडेट्स आपण पुढे पाहणार आहोत. आता वळूयात मनसेच्या बातमीकडे. रत्नागिरी येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दौरा होता 8 जुलैला. चिपळूणचा दौरा जो होणार होता तो आता पुढे ढकलण्यात आलेला आहे. राज्यातील राजकीय परिस्थितीवर राज ठाकरे मुंबईमध्ये मेळावा घेणार आहेत. राजकीय उलथापालथीमुळे चिपळूणचा दौरा पुढे ढकललं जात असल्याचं बोललं जात आहे. आणि पुढच्या आठवड्यात मुंबईमध्ये मेळावा घेऊन राज ठाकरे राज्याचा दौरा करणार असल्याचं मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी माहिती दिली आहे. मुंबईमधल्या मेळाव्यात सगळ्या राजकीय भूमिका ते स्पष्ट करणार आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात भूमिका घ्यावी असं देखील अनेकांनी म्हटलेलं आहे. राजकीय उलथापालथीनंतर राजकारणातील नेमकी भूमिका काय असणार आहे याविषयीचे अपडेट जे आहेत किंवा माहिती जी आहे ती वैभव खेडेकर यांनी दिलेली आहे. 8 जुलैचा दौरा जो होता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा तो मात्र आता पुढे ढकलण्यात आला आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 9 जुलैला यवतमाळ जिल्ह्यात दौऱ्यावर येणार आहेत. शिवसेनेतील बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच जिल्ह्यात येत आहेत. 9 जुलैला पोहरादेवीचं दर्शन घेऊन उद्धव ठाकरे आधी यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील आणि त्यानंतर वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. तर 10 जुलैला अमरावती अकोला जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सत्तेत गेल्यानंतर सध्याच्या राज्यातील राजकीय घडामोडी पाहता उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र दौरा
पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्याचा निर्णय घेतलाय. आगामी काळात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे आणि त्या दृष्टीनं पक्ष संघटना मजबूत करून लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दौरा सुरू केलाय. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आणि आता बातमी आहे उल्हासनगरची. उल्हासनगर महानगरपालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या 15 ते 20 वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे. तर याचं CCTV फुटेज समोर आलेलं असून 3 जणांच्या टोळीनं हातामध्ये धारदार शस्त्र आणि दगड घेऊन वाहनांची तोडफोड केली आहे. या प्रकरणी हिललाईन पोलिसांनी कपिल चव्हाण, यश भारती या तरुणांना ताब्यात घेतलेलं असून उर्वरित एका आरोपीचा शोध सुरू आहे. दारूच्या नशेत वाहनांची तोडफोड केल्याची कबुली या आरोपींनी दिली आहे. तर कचरा संकलन करून झाल्यावर वाहनं डम्पिंग ग्राउंडच्या बाजूला पार्क करण्यात आली होती. दरम्यान ही तोडफोड करण्यात आली. आणि या बातमीचं बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परतवे. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.